नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे तुम्ही फॉर्म फिल केला आहे मित्रांनो, ते फॉर्म तुम्हाला 3 स्टेपमध्ये अप्रूव्ह झालेला आहे का रिजेक्ट झालेला आहे हे तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. आणि ते कसं कळणार आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग ते पाहण्यासाठी मित्रांनो, सिम्पली तुम्ही नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आल्याच्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज इथे ऑप्शन दिलेला आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता तुम्ही जे काही फॉर्म फिल केला आहात ते संपूर्ण फॉर्म तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत. यापैकी मी एखादा फॉर्म घेतो मित्रांनो, एखादा फॉर्म घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये इथे ब्ल्यू कलरमध्ये तुम्ही पाहू शकताय इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड हे असं का दाखवत आहे, याचं कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जो फॉर्म फिल केलेला आहे तो सक्सेसफुली फिल झालेला आहे, परंतु मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे कोणी अधिकारी आहेत मित्रांनो, जे आपण फिल केलेला फॉर्म व्हेरीफाय करणार आहेत, चेक करणार आहेत, ते अजून चेक करण्यासाठी घेतलेले नाही आहेत मित्रांनो. त्यामुळे आपल्याला इथे पेंडिंग हे दाखवत आहे. पहिल्या स्टेपमध्ये मित्रांनो इथे पेंडिंग दाखवत आहे. दुसरी स्टेप कोणती असणार आहे, तर जेव्हा मित्रांनो अधिकाऱ्यामार्फत आपला फॉर्म चेकिंगसाठी घेतला जाईल, व्हेरिफिकेशनसाठी घेतला जाईल मित्रांनो आपला फॉर्म, तेव्हा आपल्याला या पेंडिंगच्या जागी इन रिव्ह्यू हे ऑप्शन दिसणार आहे. आणि इन रिव्ह्यूच्या नंतर मित्रांनो तिसरी स्टेप जी की फायनल स्टेप असणार आहे, रिव्ह्यू झाल्याच्या नंतर मित्रांनो अधिकाऱ्यांमार्फत तुमचा फॉर्म चेक झाल्याच्या नंतर तुमचा फॉर्म व्यवस्थित असेल तर तिथे तुम्हाला अप्रूव्ह म्हणून दाखवलं जाणार आहे. आणि तुमच्या जर फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर तिथे रिजेक्टेड असं दाखवलं जाणार आहे. आणि तुमचा फॉर्म जर डिसअप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला तिथे एडिटचं एक ऑप्शन दिलं जाईल, ज्यामध्ये काय त्रुटी आहेत त्या त्रुटी सांगितल्या जातील आणि त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी सुद्धा तुम्हाला चान्स हा दिला जाणार आहे. म्हणजे तुमचा फीस अप्रूव्ह झाला तरी सुद्धा तुम्ही तो फॉर्म परत भरू शकणार आहात. तर हे मी कशाच्या आधारे सांगतोय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे एक आपल्याला अपडेट आलेला आहे ऍप्लिकेशनमध्ये, इथे एक आय बटन दिलेला आहे ब्ल्यू कलरचं, यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय टोटली इथे माहिती देण्यात आलेली आहे. पेंडिंग टू सबमिटेड, द सर्वे हॅज बीन फिल्ड आउट बट नॉट येट सबमिटेड फॉर रिव्ह्यू, इट इज स्टील इन द पेंडिंग स्टेट अवेटिंग फायनल सबमिशन. म्हणजेच मित्रांनो फायनल सबमिशनच्या वेटिंगमध्ये आहे. त्याचं मराठी ट्रान्सलेशन इथे तुम्ही खाली पाहू शकता, मराठी ट्रान्सलेशन सुद्धा देण्यात आलेलं आहे. खाली इथे पाहू शकता अप्रूव्हमध्ये, द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड अँड ॲक्सेप्टेड, नो फ्युचर ॲक्शन इन इज निडेड फ्रॉम द सबमिटर. म्हणजेच मित्रांनो याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तुमचा जर फॉर्म अप्रूव्ह करण्यात आला तर तुम्हाला फ्युचरमध्ये कुठलीच ॲक्शन घेण्याची गरज नाही, म्हणजेच टेन्शन घेण्याची गरज नाही असं सांगण्यात आलेलं आहे. मराठीमध्ये सुद्धा तुम्ही इथे पाहू शकणार आहात, मंजूर दिलेला आहे. आणि इन रिव्ह्यू म्हणजेच मित्रांनो 3 स्टेप मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतो. इन पेंडिंग ही पहिली स्टेप आहे, इन रिव्ह्यू ही दुसरी स्टेप असणार आहे, आणि तिसरी स्टेप म्हणजे मित्रांनो तुमचा फॉर्म अप्रूव्ह हे तिसरी स्टेप ही असणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता इन रिव्ह्यूमध्ये मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेशन करण्यात आलेलं आहे, तुम्ही वाचून घेऊ शकताय. रिजेक्टेड खाली पाहू शकता मित्रांनो, डिसअप्रूव्ड इथे डिसअप्रूव्ह जर दाखवलेला आहे मित्रांनो, कॅन एडिट अँड रिसबमिट, जिथे तुमचं जर डिसअप्रूव्ह जर दाखवलं असेल तर द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड अँड नॉट ॲक्सेप्टेड बट द सबमिटेड हॅज ऑप्शन टू मेक चेंज अँड रिसबमिट इट फॉर अनदर. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.